शेतकरी मित्रांनो, राम राम। सांडोळचा शेतकरी या आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये सर्वांचे स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो, आज आपला मिरचीचा तोडा पूर्ण झालेला आहे आणि जवळपास किती माल निघाला, काय भाव लागला, ही सविस्तर माहिती आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, सर्वात प्रथम तुम्ही व्हिडिओला लाईक करी जावाकडे, कारण एवढं मेहनत करून आम्ही तुमच्यापुढं व्हिडिओ घेऊन येत असतो। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अगदी खरी माहिती, ह्याच्यामध्ये काहीच लबाड नाही, अशी खरोखर माहिती तुमच्यापुढे मी घेऊन येत असतो। ह्याच्यापाई तर तुम्ही लाईक करी जावा व्हिडिओला। तर शेतकरी मित्रांनो, मिरचीचा तोडा हा नियमानं 65व्या दिवशी व्हायला पाहिजेत। मिरची लागवडीपासून 65व्या दिवशी पहिला तोडा व्हायला पाहिजेत। पण आपली मिरची लागवड ही नोव्हेंबर महिन्यातली आहे, त्या कारणानं हिवाळ्याचे दिवस असल्या कारणानं 10 दिवस लेट मिरची चालू झालेली आहे। म्हणजे 75व्या दिवशी आपला मिरचीचा पहिला तोडा झाला आहे। कारण मे जूनची लागवड असती तर बरोबर 65व्या दिवशीच पहिला तोडा झाला असता, कारण त्या दिवसामध्ये गरमीचा टाईम असतो, पिकाची वाढ बी झपाट्यानं होते आणि मालाची फुगवणंसुद्धा होते। पण हिवाळ्याचे दिवस असल्या कारणानं थंडीमुळं पिकाची वाढ झाली नाही आणि 10 दिवस लेट प्लॉट चालू झाला आहे। पण 75व्या दिवशी आपला पहिला तोडा झाला आणि पहिल्या तोडाला आपल्याला 15 क्विंटल माल निघालेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला रेट काय लागला? तर आपला 15 क्विंटल माल तोडण्यासाठी आपल्याला 3 दिवस लागलेत। 5-5 क्विंटल 3 दिवस अशा हिशोबानं काढलो, 30 रुपये 32 रुपये हेच आपल्याला 2-3 दिवस भाव मिळालेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, तुमच्याकडं मार्केटला काय भाव चालू आहे हे तुम्ही कमेंटमध्ये जरूर सांगा, कारण व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला कमेंट वाचायची सवय असते आणि ते प्रत्येकजण कमेंट वाचतील, त्याच्यामुळं कुंकड काय भाव चालू आहे हे प्रत्येकाला माहीत होईल। त्याच्यामुळं तुम्ही काय करा, मार्केटचं नाव आणि त्याच्यापुढं काय रेट चालू आहे हे तुम्ही कमेंटमध्ये जरूर सांगा। तर लातूर मार्केटला सध्या तर 30 रुपये 32 रुपये मार्केट चालू आहे। तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओला लाईक करी जावा हो। तुमच्या मोबाईलमध्ये येऊन काही आम्ही बळजबरीने लाईक शेअर सबस्क्राईब करत नाही, तुम्हाला आवडत असलं तर करा, नाहीतर त्याला काही इलाज नाही। धन्यवाद शेतकरी मित्रांनो, पुढील व्हिडिओमध्ये लवकरच भेटू।